आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील शिवनेरी जम्बो कोविड केअर हॉस्पिटलचे लोकार्पण राज्याचे गृहमंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जुन्नर आंबेगाव खेड व शिरूर तालुक्यातील जनतेला कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला होता. या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता अवघ्या 29 दिवसांमध्ये अवसरी येथे 288 बेडच्या कोविड हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली. अद्ययावत सुविधांसह या हॉस्पिटलमध्ये 240 ऑक्सिजन बेड 48 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था केली आहे. याप्रसंगी आमदार अतुल बेनके, अशोक पवार, दिलीप मोहिते यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी पत्रकारांसोबत बोलताना काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी. जगातल्या अनेक देशाची अर्थव्यवस्था अडचणीमध्ये आलेली आहे, आपल्या देशाचीसुद्धा अर्थव्यवस्था अडचणीमध्ये आलेली आहे. आणि ज्यावेळेला अर्थव्यवस्था अडचणीमध्ये येते त्यावेळेला आपण एक गोष्ट पाहिली पाहिजे की जगामधल्या अन्य देशांमध्ये त्या ठिकाणी जी आरोग्य व्यवस्था आहे त्या मानाने भारत देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये सुद्धा जेवढी आरोग्य व्यवस्था पाहिजे तेवढी आरोग्य व्यवस्था आजच्या तारखेला पुरेशी नाही. ती उभी करण्याचं काम आपल्याला भविष्यामध्ये कळावं लागेल, कारण या करोनाने खूप एक मोठा धडा आपल्याला या ठिकाणी शिकवलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुद्धा याच दृष्टिकोनातून प्लॅनिंग सुरू केलेलं आहे की भविष्य काळामध्ये करोना किंवा अन्य दुसऱ्या आजारासंदर्भामध्ये चांगली वैद्यकीय सुविधा खेड्यापाड्यापर्यंत त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची ही राज्य सरकारची भूमिका आहे. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.